जयंत राघोरते, असिस्टंट जनरल मॅनेजर IDBI बँक अंबादेवी रोड. जसं सर जे आमच्याकडे विचारणा होत आहेत किंवा म्हणजे अजूनही शेतकऱ्यांना वाटप झालेलं नाही आहे, त्यानुसार मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की जवळजवळ 80% वाटप आमच्याकडनं झालेलं आहे आणि जवळजवळ आता 9:30 वाजले आहेत तरी आम्ही अजूनही IDBI बँकेत बसून काम करतो आहेत. कारण आम्हाला असं वाटते की शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जायला नको, त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करतो आहे की मॅक्सिमम जेवढे 3 तहसील म्हणजे आमच्याजवळ आज 3 तहसीलचे शेतकऱ्यांच्या वाटपचे अकाउंट आहेत, त्यात चांदूर बाजार, अमरावती तहसील आणि नांदगाव खंडेश्वर, या 3ही तहसीलचे सगळे अकाउंट्स आमच्याकडे आलेले आहेत आणि त्यांचं वाटप जवळजवळ आम्ही 80%पर्यंत केलेलं आहे. आणि त्या सगळ्या लिस्टमध्ये जवळजवळ 1000 पासून तर 1 लाखापर्यंत शेतकऱ्यांना वाटप आहे. आणि आमचा प्रयत्न सतत असाच आहे की जेवढ्या लवकर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हे पैसे जातील तेवढे शेतकरी आनंदी होतील आणि सोबत आम्हालाही चांगलं वाटेल की बा म्हणजे आमच्यामुळे शेतकरी आनंदी झालेले आहेत. तरी आमचा पूर्ण प्रयत्न आहे आणि आजही आज 9:30 झाले असताना माझा ऑलमोस्ट सगळा स्टाफ IDBI बँकेत उपस्थित आहे आणि कंटिन्युअस काम करत आहे. तरी आम्ही विचार करतो की जेवढे जास्त आज रात्री ह्या सगळ्या गोष्टी करता येईल आणि उद्या जितक्या लवकर शेतकऱ्यांना पैसे देता येईल त्यासाठी आमचा कंटिन्युअस प्रयत्न चालू आहे. जवळ 1 ते 1.25 लाख शेतकऱ्यांचे वाटपांचं काम चालू आहे आणि 60-70 हजार शेतकऱ्यांना जवळजवळपर्यंत आम्ही आतापर्यंत सगळ्या लिस्ट झालेल्या आहेत आमच्यामधून. म्हणजे ज्या ज्या तहसीलकडनं लिस्ट आलेल्या आहेत की या शेतकऱ्यांना एवढे पैसे द्यायचे आहेत, त्या सगळ्या आम्ही अजूनपर्यंत प्रोसेस केलेल्या आहेत.